मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 बिगुल वाजलेलं आहे आणि कलर्स मराठी सुद्धा संभाव्य सदस्यांचे छोटे छोटे प्रोमो शेअर करत आपल्याला हिंट देते की हे सदस्य तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहेत. अशातच कलर्स मराठीने जो पहिला प्रोमो शेअर केला होता, यामध्ये एका प्रसिद्ध गायकाची एंट्री झाली होती आणि हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून इंडियन आयडल, फर्स्ट इंडियन आयडल विजेता अभिजित सावंत आहे असं कळल्यानंतर खरंच खूप मोठा धक्का बसला. कारण पहिला इंडियन आयडल विजेता अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरामध्ये येईल का? तर मित्रांनो, हे खरं आहे. अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहायला मिळू शकतो. एकंदरीत सगळे हावभाव पाहता हा अभिजित सावंत आहे असंच कळतंय. तर अभिजित सावंत हा पहिला कंटेस्टंट आहे. यानंतर दुसरी जी कंटेस्टंट आहे ती परदेशी गर्ल आहे, इरिना रुदाकोवा असं तिचं नाव आहे. ती एक मॉडेल आहे आणि ब्लॉगरसुद्धा आहे. सध्या ती मुंबई येथे वास्तव्याला आहे, त्यामुळे थोडंफार तरी तिला मराठी कळत असेल अशी आपण आशा करूया. तिसरं जे नाव समोर आलं ना, ते खरंच खूप शॉकिंग होतं. कारण हिंदी बिग बॉस 14 गाजवणारी निकी तंबोळी ही मराठी बिग बॉसमध्ये आलेली आहे आणि ज्या पद्धतीने हिंदी बिग बॉस तिने गाजवलं होतं, टॉप 3 पोचली होती, आता मराठी बिग बॉसमध्ये ती काय काय धमाल करेल, काय तिचे जलवे दाखवेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर तिसरी कंटेस्टंट आहे निकी तंबोळी. त्यानंतर कलर्स मराठीकडनं एक छोटीशी क्लिप शेअर करण्यात आली होती, त्यामध्ये गाडीतनं उतरणारी एक रॅपर दाखवली. ही रॅपर आहे आर्या जाधव. आता आर्या जाधव बिग बॉसच्या घरामध्ये काय धमाल करते की ते आपले सॉन्ग तिथे गाते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मात्र जो चौथा प्रोमो होता तो भारी होता एकदम. 2 देसी बॉयची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाली. एक तर स्प्रिट विला स्पर्धक अरबाज पटेल होता, दुसरा आपला मराठमोळा राया वैभव चव्हाण. स्पष्ट दिसत होता की हा वैभव चव्हाण आहे. आता हे 2 देसी बॉईज बिग बॉसच्या घरामध्ये कशा प्रकारे राडा करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर एकंदरीत 6 स्पर्धकांची ओळख पटलेली आहे की हे बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे. मित्रांनो, एकंदरीत या 6 स्पर्धकांकडे पाहता बिग बॉसच्या घरात तुम्हाला सगळ्यात जास्त कोण एंटरटेन करेल असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मला तरी सध्या असं दिसतंय की निकी तंबोळी आपला जलवा नक्कीच दाखवणार. तुम्हाला काय वाटतं कोण जास्त एंटरटेन करेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या.